स्फोट होऊन कुटुंबातील चार जणांचा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये घडली आहे या घटनेमध्ये कविता मुरलीधर चौधरी या मुलगा तुषार मुरलीधर चौधरी आणि पुतण्या नयन कैलास चौधरी यांचा मृत्यू झालाय सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली आहे दिंडोरीच्या धाऊर या गावी शेताच्या वस्तीवर मुरलीधर चौधरी हे आपल्या बायको आणि मुलासह राहत होते त्यांच्या भावाचा मुलगाही त्यांच्याकडे मुक्कामी आला होता मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चौधरी कुटुंब झोपलं असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण घर त्यामध्ये जळून खाक झालं विशेष म्हणजे सिलेंडरचेही दोन तुकडे होऊन ते घराबाहेर फेकले गेले आहे या घटनेत मुरलीधर हरी चौधरी आणि कविता मुरलीधर चौधरी या दाम्पत्यासह त्यांचा मुलगा तुषार मुरलीधर चौधरी आणि पुतण्या नयन कैलास चौधरी यांचा मृत्यू झाला आहे चौधरी यांच्या घरात दिवा लावलेला होता त्या दिव्याची ठिणगी पडली आणि गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे तिथे स्फोट झाला असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते